तीन बॉलांची पेनल्टी दिलेली आहे यावेळेस याची अजित नोंद घ्यायची आहे राऊत्समध्ये विवाडा संघाने उशिरा ने दाखल झालेला आहे संघ राहुल स्मृती स्पर्ध बीबीपाडा संघ त्याची त्यांना तीन चेंडूची पेनल्टी दिली गेलेली आहे सुरू होणारा सामना ओमसागर ब्रह्मणगाव वर्सेस राहुल स्मृती स्पर्ध बीबीपाडा जाऊन संघा दरम्यान सामन्याला सुरुवात होईल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे यावेळेस ओमसागर ब्रह्मणगाव या संघाने आणि फलंदाजी करण्याकरता राहुल स्मृती बीबीपाडा संघाला आमंत्रण दिलेलं आहे संतोष वळवी येतोय हा गोलंदाज ब्राह्मणगाव संघाकडून षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल बीबीपाडा संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आपल्या खेळाडूंची नावे सांगण्यासाठी आमच्या आपल्या खेळाडूंची नावे सांगणार नावे सांगण्यासाठी आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे आपल्या 12वा खेळाडू जेणेकरून त्यांची माहिती चांगली माहिती आमच्या नोंदवहीमध्ये येईल याकडे लक्ष द्यायचं आहे सर्व संघांनी तर आता मात्र सामन्याला सुरुवात होईल संतोष वळवी गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल रट्टाम ओव्हर दी विकेटने फलंदाज आपण जर पहिला स्ट्राईक केला असेल संतोष तयार गोलंदाज बीबीपाडा संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे पहिला चेंडू आता मात्र फुल टॉस चेंडू चेंडूला आता मात्र चेंडू जाईल शॉर्ट फायनलच्या दिशेने दोन आहे त्या ठिकाणी दोन धावा डिक्लेअर आता मात्र मिळवले जातील आणि या दोन धावाने आता मात्र अकाउंट यावेळेस ओपन झालेला आहे ते म्हणजे राहुल स्मृती बीबीपाडा संघाचा स्ट्राइकला फलंदाज योगेश माळी आणि नॉन स्ट्राइकला फलंदाज आपण जर पाहिलं तर अजित नॉन स्ट्राइकला असेल गोलंदाज संतोष पुन्हा तयार गोलंदाज ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील दुसरा चेंडू असेल आता मात्र फुल टॉस चेंडू चेंडूला आता मात्र पाठवतो चेंडू जाईल आता मात्र लॉंग रनच्या दिशेने सरळ सहा धावांसाठी षटकार षटकाराने धावसंख्येला का धावसंख्या झाल्या धाव फटकावर आठ धावा गोलंदाज पुन्हा एकदा संतोष वळवी तयार षटकातील तिसरा चेंडू असेल फलंदाज योगेश साळी आता मात्र फुल टॉस चेंडू चेंडूला आता मात्र त्याच दिशेने ठेवलं ती चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने परंतु चांगला झेल फलंदाज होईल बाद तो म्हणजे योगेश बॅक टू द पवेलियन गॉन दोन धावा डिक्लेअर
यावेळेस मिलचल फलंदाजी करणाऱ्या संघाला या दोन धावांनी धावफलक दहाच्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहेत। मात्र यावेळेस जर पाहिलं तर खराब गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज संतोष वळवेच्या माध्यमातून होताना दिसतोय। एक चांगला गोलंदाज आहे परंतु थोडासा भरपूर धावा देताना दिसतोय हा गोलंदाज संतोष वळवी। ओमसागर बामणगाव संघाचा गोलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून चेंडू टाकून दिले या षटकातील चार चेंडूमध्ये दहा धावा तो खर्च करतोय। पाचवा चेंडू आता मात्र सुर एक डिलेवरी चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय। सरळ विकेट कीपर याच्या हातामधून विसावला गेलेला निर्धाव चेंडूची नोंद। चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो यावेळेसच्या चेंडूवरती। चांगला प्लाइन आणि चांगला लेंथ मध्ये येऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय। आता मात्र चेंडू टाकून झाले पाचच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल गोलंदाज संतोष वळवी। फलंदाज विलास जाधव साडी हा चेंडू आता मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता। फलंदाज षटक संपलेला पहिला धावसंख्या धाव फलकावर फक्त आणि फक्त दहा धावा। चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क झाला नाही। चेंडू जाईल यावेळेस निर्धाव चेंडूची नोंद। आता मात्र षटक संपलेलं पहिल्या षटका समाप्त धावसंख्या एक गडी बाद राहुल स्मृती बिबर संघाची दहा धावा। आता मात्र उर्वरित दोन षटकांचा खेळ शिल्लक। पाहिजे दोन षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचतोय मजल मारतोय तो म्हणजे राहुल स्मृती स्पोर्ट बिबडा संघ। निश्चितच भरपूर चांगला संघ आहे, त्यांनी भरपूर स्पर्धेमध्ये आपलं नाव त्यांनी कमवलेलं आहे। पाहिजे या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स कशा प्रकारे फलंदाजी करेल या पहिल्या इनिंग मध्ये या स्पर्धेसाठी निश्चितच ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आपण निश्चितच या स्पर्धेसाठी आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक व अध्यक्ष कुंदन भाऊ टोकरे तसेच वसई तालुका अध्यक्ष मानसी गणेश पवार तसेच आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नायगाव पूर्व यांच्याकडून सन्मान चिन्ह प्राप्त झालेलं आहे। त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतोय। त्यानंतर रणजित यादव साहेबांकडून रोख रक्कम 10,000 रुपयांची प्राप्त झालेली आहे त्यांच्याकडून त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सर्व आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आता मात्र वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये विकेश खरपडे हा गोलंदाज पहिला चेंडू हवेमध्ये चेंडू चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने आणि डिक्लेअरच्या दोन ठिकाणी दोन धावा डिक्लेअरच्या रूपाने मिळतील आणि या दोन धावाने धावफलक पुढे सरकली जाईल। ती म्हणजे आता मात्र पोहोचली गेलेली 12 वरती ती पोहोचली गेलेली आहे। धावसंख्या 12 एक गडी बाद 12 धावा। आता मात्र धावसंख्याचा वेग वाढवावा लागेल कारण चांगल्या प्रकारे जर निश्चित धावा बनवायचे असेल तर आता मात्र षटकार आणि चौकाराने डील करावे लागेल कारण भरपूर धावा जर पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या तर तितकंच सोपं जातं ते धावा डिफेंड करण्यासाठी। आता मात्र तीच कामगिरी करावी लागेल या दोन बॅटर्सना चांगली फलंदाजी करावी लागेल चांगल्या गॅपमध्ये फटके मारावे लागेल हवेच्या विरोधात आणि हवेच्या साथीने सुद्धा चांगली फटकेबाजी करावी लागेल। विकेश तयार आता मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता हा फलंदाज। काय करतात आणि चेंडूचं बीट होईल आणि चेंडू सरळ निघून जातो यावेळेस विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाईल निर्धाव चेंडूची नोंद। दोन चेंडू दाखवून दिले दोन चेंडूमध्ये दोन धावा खर्च करतोय गोलंदाज विकेश खरपडे। इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय। पुढे चेंडू आता मात्र बॅटची आहे चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि दोन धावा डिक्लेअर। चेंडू टाकून झाले चार धावसंख्या धावफलक झाले म्हणजे 15 धावा। गोलंदाज विकेश तयार
पाचवा चेंडू असेल। आता मात्र यावेळी सरल बॅटिंग चेंडूला ट्राई करत चेंडू जाईल लॉन्ग ऑनच्या दिशेने, चांगला क्षेत्ररक्षण संतोष आहे त्या ठिकाणी। चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, थोडंसं कातक ठरू शकतोय, परंतु निशाणा मात्र चुकलेला आहे आणि दोन धावा पूर्ण करता दोन्ही बॅटर। धावसंख्या धावफलकावर झाली आहे, दोन धावा नाही 17 धावा 17 घरामध्ये पोहोचले गेलेले आहे। आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल, 5 चेंडू टाकून दिले, 5 चेंडूमध्ये 7 धावा करतो करतो गोलंदाज विकेश खरपडे चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे, चांगले गोलंदाजी हाताळणी करतोय। आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल, यावेळेस कटकणचा प्रयत्न, चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, चांगला क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू अडवलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर फेकी थोडीशी लेट आणि या दोन धावा पूर्ण करता दोन्ही बॅटर, या दोन धावाने धावफलक 19 वरती पोहोचले गेले, षटक संपले, दुसरं धावसंख्या झाले धावफलकावर 19 धावा। आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे, 6 चेंडूमध्ये पाहिजे आहे किती धावांपर्यंत यावेळेस मजल मारतो तो म्हणजे राहुल स्मृती बीबीपाडा हा संघ। पेनल्टी आहे याची नोंद घ्यायची आहे बीबीपाडा संघाने, उशिरा आल्या कारणाने यावेळेस 3 चेंडूची पेनल्टी दिलेली आहे। तर आता मात्र गोलंदाज ब्राह्मण गाव संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर विकी धिंडा हा गोलंदाज सज्ज होईल, राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात, पहिला चेंडू डाऊन द लेग साइड चेंडूच्या हाताने आणि व्हाईटचा इशारा आलेला आहे पंचांचा, एक धाव अवंतरच्या रूपाने ऍड होईल फलंदाजी करणाऱ्या संघांमध्ये। धावसंख्या झाली धावफलकावर 20 धावा 20 लॉस ऑफ 1 विकेट। आपण पाहतोय तिसरा षटक मार्गस्थ आहे, गोलंदाज विकी धिंडा पहिला चेंडू टाकतो व्हाईट, आता मात्र चांगला लाईन आणि लेंथ मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि यावेळेस जर पाहिलं तर षटकातील पहिला चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलेला, चेंडू जाईल यावेळेस विकेटच्या वरून स्टंपच्या वरून चेंडूच्या हाताने करतोय असं वाटलं होतं फलंदाजाला, चेंडू वाईट झाले की काय, परंतु आता मात्र सुरेख डिलिव्हरी चेंडू पाण्यात थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये विसावतो, निर्धाव छोडी ठेवून चांगला कम बॅक केलेला यावेळेस गोलंदाज विकी धिंडा याने। आता मात्र पुढील चेंडू षटकातील राईट आर्म ओव्हर देखणारा, मात्र चेंडूला हुक केला, चेंडू जाईल, डिक्लेरेशन 2 आहे त्या ठिकाणी, 2 धावा डिक्लेअर मिळतील या 2 धावाने, धाव फलक पुढे सरकले जाईल, धावा झालेल्या ते म्हणजे धाव फलकावर 22 धावा 22 लॉस ऑफ 1 विकेट इन दॅट थर्ड ओव्हर, तिसरं षटक मार्गस्थ आहे, गोलंदाज विकी झेंडा आपण याला पण पाहतोय, 3 धावा त्याने खर्च केलेल्या, 2 चेंडूमध्ये आता पाहायचं आहे उर्वरित 4 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाज पुन्हा आता तयार, यावेळेस काय करते तर खराब गोलंदाजी, व्हाईटचा इशारा आले पंचाचा, 1 धावा अंतर मिळेल, धाव फलक गेलेले आहे ते म्हणजे 24 23 वरती पोहोचले गेलेले आहे, धावसंख्या 23, आता मात्र थोडस खराब नियंत्रण मध्ये विकी तयार, यावेळेस खराब गोलंदाजी, नियंत्रण मध्ये येत नाही गोलंदाज, भरपूर चेंडू वाईट टाकतोय लागोपाठ, चेंडू वाईट चेंडू टाकतोय गोलंदाज हा, आपण याला पण पाहतोय विकी धिंडा, खराब सुरुवात, खराब गोलंदाजी या डेथ ओव्हर मध्ये करताना दिसतोय, लागोपाठ 3 चेंडू त्याने वाईट टाकलेले आहेत या षटकामध्ये, खराब गोलंदाजी विकी धिंडा मार्फत झालेल्या या षटकामध्ये, एक चांगला गोलंदाज आहे परंतु नियंत्रण मध्ये येताना दिसत नाहीये, भरपूर धावा अवंतरच्या रूपाने खर्च करतोय। आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो, 1 धाव मात्र कंप्लीट, चांगला क्षेत्ररक्षण, फेकी होईल अतिशय सुरेख आणि या 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही फलंदाज, आता पण काय करते तर फलंदाज होईल बाद, मला
मनावर मरता पण कोणीच नकोरी मला फक्त साक्षी पाहिजे मला हीच प्रार्थना दिवाळी तुला कोणी माझ्यावर मरता पण कोणीच नकोरी मला फक्त साक्षी पाहिजे मला हीच प्रार्थना दिवाळी तुला अरे तुला देतो पैसा अरे पैसा झाला खोटा देवानंदचा ही तोटा अरे ये रे ये रे पावसा अरे तुला देतो पैसा अरे पैसा झाला खोटा देवानंदचा ही तोटा आई बाबाला सांगून ठेवलाही सोडली पाहिजे मला आई बाबाला सांगून ठेवलाही सोडली पाहिजे मला पहिला माझा गसतो तुझ्या फोटोचा मी लगे स्क्रीनशॉट काढून घेतो तुझ्या स्टोरीला लाई पहिला माझा गसतो तुझ्या फोटोचा मी लगे स्क्रीनशॉट काढून घेतो तुला बघून खूप बरं वाटते माझ्या मनाला तुला बघून खूप बरं वाटते माझ्या मनाला
तुझी नखराची चाल पुरी लागली तुला गे सोला वसा तुझे उठाला लिपस्टिक शुभते लाल पुरी दिस दिस तू एक नंबर माला बनना से नाक्या वो नांगल मी काल पुरी तुला पाहून मजे झाले गे हाल तुला ब्रह्मा से नाक्या वो नांगल मी काल पुरी तुला पाहून मजे झाले गे हाल पण काल तो सुट्टी होती था पाड्या तरी पण नंबर माझा तू गे भेटायला सुंदर फाट्यावर ये पुरी नंबर माझा तू गे भेटायला सुंदर फाट्यावर ये दुसरा डावा सुरुवात गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस प्रेम जाधव षटक क्रमांक पहिलं स्ट्रायकरला फलंदाज उत्तम झेंडा त्यानंतर नोळा स्ट्रायकरला फलंदाज विकेश करपडे गोलंदाज प्रेम जाधव तयार षटकातील पहिला चेंडू असेल राईट आर्म राऊंड द विकेटने स्ट्रायकरला फलंदाज विकेश करपडे आता मात्र फुल टॉस चेंडू चेंडूला आता मात्र चेंडू जाईल ड्राईव्ह करत चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण फेकी होईल थोडीशी खराब बॅकअप थोडासा खराब त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटर एका धावाने आता मात्र काउंट यावेळेस ओपन केलेला आहे एका धावाने अकाउंट यावेळेस ओपन केलेला आहे गोलंदाज प्रेम जाधव पुण्याच्या ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेटने पुढे चेंडू आता मात्र सरळ बॅटने चेंडू ड्राईव्ह करून चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल जास्त काय मिळणार नाहीये एका धावाने आपण जर पाहिलं तर उत्तम मिळत होता खाता उघडताना सांगायची धावसंख्या पोहोचत धावफलकावर दोन धावा धाव संख्या दोन बिनबाद दोन आता मात्र जर पाहिलं तर निश्चित सावध आणि संत सुरुवात करताना दिसतात दोन बॅटर्स उत्तम आणि विकेश खरपडे गोलंदाज पेन तयार आता मात्र चांगला फटका चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव कम्प्लीट आता मात्र पहिला धक्का लागलेला आहे ते म्हणजे ब्राह्मण गाव या संघाला उत्तम झेंडा हा फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय तर यावेळेस नवीन फलंदाज संतोष वळवी मैदानाच्या आतमध्ये विकेश हा फलंदाज बाद झालेला आहे तीन धावा तो करून तो तंबूत परतोय तर नवीन फलंदाज संतोष वळवी स्ट्रायकेंडला असेल संतोष वळवी आणि उत्तम झेंडा हे दोन बॅटर्स चांगले फलंदाजी करावी लागेल कारण चंबत संघात इतकाच मजबूतीचा संघ आहे प्रेम जाधव हा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील पुढील चेंडू असेल आता मात्र फुल टॉस चेंडू चेंडूला पाठवतोय चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावांचा षटकार अतिशय जबरदस्त फटका
लोवर फुल टॉस चेंडूच्या हाताने केली आणि त्या चेंडूला चांगला ट्रीटमेंट दिलेला यावेळेस फलंदाज संतोषाने चेंडूला पाठवतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धावान साडे षटकार आणि षटकाराने धावसंख्येला आकार, धावसंख्या 10. आता मात्र सुरेख डिलिव्हरी हलका शाद्याने चेंडूला फक्त आणि फक्त पुश केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप होईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी दोन्ही बॅटर्सकडे. षटक संपलेला पहिला धावसंख्या झालेल्या धावफलकावर 11 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 11 धावा चांगली सुरुवात म्हणता येईल ब्राह्मणगाव संघ झालेली. आता मात्र सोळा धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. आपण पाहतो निश्चितच आता यावेळेस जर पाहिलं त्यांचे प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची सरासरी 8ची सरासरी राखावी लागेल सामना जर जिंकायचं असेल तर ब्राह्मणगाव या संघाला. सुनील तारवी येतोय नवीन गोलंदाज बीपाडा संघाकडून. सुनील तारवी हा गोलंदाज सज्ज होईल गोंजे ट्रॅक वरती. छोटासा रन अप आहे या गोलंदाजाचा. आता मात्र पाहायचं आहे कशा प्रकारची तो गोलंदाजी करेल. समोरचा फलंदाज आपण पाहतोय संतोष वळवी स्ट्राईक एंडला आहे. त्याच्याकडे क्षमता आहे भरपूर चांगल्या प्रकारे कौशल्य आहे कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला चेंडू आता मात्र चेंडूला पुल केलाय चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण काय करते तर आणखीन एक फलंदाज बाद तो म्हणजे संतोष वळवी बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद. तर यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण तर पाहिलं तर चांगला झेल टिपलेला आहे. तर नवीन फलंदाज जितेंद्र येतोय जितेंद्र कोते नवीन फलंदाज न्यू बॅटर इन झालेला आहे. चांगली फलंदाजी केली संतोष याने चांगला धावा करून तो तंबूत परततोय. 7 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आता मात्र सुनील तारवी यांनी अतिशय चांगला कमबॅक चांगली सुरुवात चांगला कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघाला. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. निश्चितच एक चेंडू टाकून झाले एक चेंडू मध्ये त्याने विकेट प्राप्त केलेले आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर ते विकेटने फलंदाज जितेंद्र साडे पुढील चेंडू असेल. आता मात्र सरळ बॅटने चेंडू फोर्स करतो चेंडू जाईल मिडान क्षेत्रामध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूला फील्ड करेल उचललेली फेकी करेल तोपर्यंत एक धावा कम्प्लीट करतात दोन्ही बॅटर. एका धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज जितेंद्र कोते हा फलंदाज आणि संघाची धावसंख्या पोहोचवते. धावफलकावर 12 वरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या झालेली आहे 12-2 गडी बाद 12 धावा. आता मात्र टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर दिलं जाते यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. फलंदाज स्ट्राईक आपण पाहतोय उत्तम झेंडा असेल अजून खात त्याने उघडलेलं नाहीये. एक धावा वरती खेळतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल डावकर हाताचा फलंदाज राईट हँड आणि लेफ्ट हँड ही जोडी. आता पाहिली निश्चित चांगला भरपूर अजून फलंदाजी करावी लागेल. निश्चितच आपण जर पाहिलं तर समोरचा संघ सुद्धा एक चांगला संघ आहे चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल त्याच्या विरोधात चांगले प्रदर्शन सुद्धा करावं लागेल चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे कारण दोन महत्वाचे गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे ओमसागर भरमणगाव संघाचे विकेश करपडे बाद झाला त्यानंतर आपण जर पाहिलं तर संतोष वळवी नुकताच बाद झालेला आहे फलंदाज. उलटा चेंडू आता मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू जाईल थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव मात्र कम्प्लीट दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय किंवा नाही काय करते तर अतिशय सुरे. हॅलो
आता मात्र चांगला फटका चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये, चांगला क्षेत्ररक्षण पाहायचं काय करतंय आणि खराब कॉलिंग फलंदाज झालेल्या बाद तर आता मात्र आणखीन एक गडी बाद झालेला आहे तो म्हणजे ब्राह्मण गाव संघाचा, जितेंद्र कोते हा फलंदाज बाद होऊन दमत परते, एक धावा त्याने केलेल्या आहेत आणि आता मात्र नवीन फलंदाज बाळा वळवी येतोय, गोलंदाज तयार, यावेळेस सफल टॉस चेंडू जर कसा मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये एलिमिनेशन प्रॉपर झाला नाही आहे, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप होईल तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्स कडे आणि या दोन धावाने धावफलक पुढे सरकली जाईल ती म्हणजे जर 17 घरामध्ये पोहोचलेली आहे, आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता, पाहायचं काय करते काय बिघडते, आता मात्र जर पाहिलं तर थोडं आव्हान थोडंसं कठीण झालेलं आहे कारण चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली या दुसऱ्या इनिंग मध्ये, ते म्हणजे आपण जर पाहिले तर राऊस मध्ये बीपर संघाच्या गोलंदाजांनी डेफिनेटली, आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता, पाहायचं काय करते काय बिघडते, कोणता संघ विजय होईल कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये अडकला जाईल याचं चित्र आपण येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये पाहणार आहोत. आपण पाहतो या स्पर्धेला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आपण नावे खालीलप्रमाणे असून दाखवणार आहोत. आपण जर पाहिलं या स्पर्धेसाठी रणजित यादव यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे या स्पर्धेला, त्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. रणजित यादव पालनापाडा गावचे उद्योजक उद्योगपती आहे, त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे या स्पर्धेला, त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर रामदेव कंपनी जबर शेठ यांच्याकडून 3100 रुपयाचा रोख रक्कम सहकार्याला आर्थिक सहकार्य लाभलेला आहे, त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर साईनाथ वेफर कंपनी चंद्रजित यादव यांच्याकडून रोख रक्कम 3,000 रुपयाची गोलंदाज योगेश माळी येतोय नवीन गोलंदाज अंतिम षटक हाताळण्याकरता, गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल, समोरील फलंदाज आपण पाहतोय बाळा वळवी, पहिला चेंडू आता मात्र सरळ बॅटले चेंडू बॅटला तो चेंडू जाईल लॉंग ऑफ बांडुलांच्या बाहेर 6.5 षटकार. चेंडू पुट पाठवायचं आहे आणि तिथे सुरेख फटका धन्यवाद डीजे. तर यावेळी सतीश सुपर फटका ओव्हर पिच चेंडू टाकला होता गोलंदाज योगेश आणि त्या चेंडूला पाठवतोय बाळा वळवी याच्या बॅट मधून षटकार येतोय, या षटकारान धावसंख्येला का धावसंख्या झालेली धावफलकावर 23 धावा, आता मात्र काय करताय तर चेंडू ट्रॅव्हल होतोय यावेळेस शॉर्ट फायनलच्या दिशेने, एक धाव मात्र कम्प्लीट करतात दोन्ही बॅटर, एका धावाने धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली, आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 3 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता, आता मात्र जर निश्चितच चांगला फटकेबाजी चांगला कमबॅक केलेली यावेळेस या षटकामध्ये ओमसागर भरमणगाव या संघाने, चांगला बॅटिंग करण्याचा प्रयत्न गोलंदाज फलंदाज बाळा आणि जितेंद्र उत्तम हे दोन बॅटर आहे यांना आपण पाहतोय,
त्यांच्या बॅटमधून चांगले फलंदाजी होताना तिथे या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो योगेश हा गोलंदाज दोन चेंडू टाकून आहे. दोन चेंडूमध्ये सात धावा एकंदर त्याने खर्च केलेला आहे. खराब गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. आता मात्र चार चेंडूचा खेळ शिल्लक आणि तीन धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पाहायचं काय घडते काय बिघडते. यावेळेस कोणता संघ विजयी होईल कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये जाईल याचं चित्र आपण येणार आहे या चार चेंडूमध्ये पाहणार आहोत. गोलंदाज तयार पुण्यादा राईट आर्म राऊंड द विकेटने फलंदाज उत्तम साडी उत्तम अतिशय चांगला फॉर्म मध्ये आहे चांगला टच मध्ये आहे. त्याचा विचार केला तर तो पाच ओव्हरती खेळतोय. त्यानंतर बाळा खेळतोय वैयक्तिक सात धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या धावफळका झालेली आहे ते म्हणजे 24 धावा. आता मात्र तीन धावांची गरज असेल. यावेळेस चांगला फटका अपील चेंडू जाईल फायनलच्या दिशेने. एक धाव मात्र कम्प्लीट जास्त काही मिळणार नाही आहे. चेंडूवरती फक्त आणि फक्त एका धावती समाधान मानावं लागतं दोन्ही बॅटर्सना. एका धावाने धाव फुलक पुढे सरकलं जाईल ती म्हणजे 25 वर पोहोचली गेलेली. आता मात्र तीन चेंडूचा खेळ शिल्लक आणि दोन धावांची गरज. तीन चेंडू दोन धावा काय घडते काय बिघडते. अतिशय सावर्थ रंगतदार रंगत निर्माण झालेली या सामन्यामध्ये. संघ अतिशय सुरेख गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिले दोन चेंडू थोडेसे जास्त धावा खर्च केल्यानंतर आता मात्र उर्वरित दोन चेंडू चांगल्या प्रकारे कमबॅक करताना दिसतोय. गोलंदाज योगेश माळी हा गोलंदाज एक चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. त्याच्याकडे थोडस व्हेरिएशन आहे लेग स्पिन करण्याचा प्रयत्न तो करतोय. आता मात्र स्ट्राईक केलेला फलंदाज बाळा पाहायचं काय घडतंय काय बिघडतंय. निश्चितच तीन चेंडूचा खेळ शिल्लक दोन धावांची गरज. गोलंदाज तयार योगेश माळी टू बाळा. आपण पाहतो बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना. यावेळेस सुरेख डेलिव्हरी अपील परंतु पंच यावेळेस काही समत होताना दिसत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. आता मात्र जर पाहिलं तर एक एक निर्धाव चेंडू प्रेशर मध्ये येईल तो म्हणजे ब्राह्मण गावा संघ. अतिशय सुरेख डेलिव्हरी मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल यावेळेस निर्धाव. आता मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक आणि दोन चेंडू दोन धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. स्ट्राईक एंडला फलंदाज बाळा गोलंदाज तयार योगेश माळी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ने यावेळेस षटकातील आपण पाहतो पाचवा चेंडू असेल. चार चेंडू मध्ये एकंदरीत आठ धाव खर्च करतो हा गोलंदाज. आता मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक दोन धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज बाळा पाहायचं काय घडते काय बिघडते. यावेळेस कोणता संघ विजय होईल कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये जाईल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॅटची एज फलंदाज बाद अतिशय सुपर गोलंदाजी बाय योगेश माळी. फ्लाइट दिली होती आणि आपल्या जाळ्यामध्ये चेंडू फलंदाजाला फसवलेला आहे. चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये बॅटची एज लागून. निश्चितच बाळा हा फलंदाज बाळा वळवी सात धावा करून तो तंबूत परतोय. शॉर्ट इनिंग खेळून तो तंबूत परतला गेला. आता मात्र निश्चितच सामन्याने टर्न घेतलेला सामन्याने वळण घेतलेलं आहे डेफिनेटली. आता मात्र अतिशय सुपर गोलंदाजी चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाला गोलंदाज योगेश याने. एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता मात्र दोन धावांची गरज. तर नवीन फलंदाज देवा येतोय देवा वळवी स्ट्राईक एंडला असेल. एक चेंडू आणि दोन धावांची गरज पाहायचंय करू या मर्ची स्थिती आपण पाहतोय. निश्चित सुरू असलेला सामना ओमसागर ब्रह्मणगाव वर्सेस राहुल स्मृती बिबडे या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. आणि आता मात्र शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि दोन धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पाहायचं काय घडते काय बिघडते. यावेळेस डेफिनेटली गोलंदाजी करणारा संघ आता मात्र या गेम मध्ये परत आलेला आहे परतलेला आहे. निश्चितच गोलंदाजी जर पाहिलं तर अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज योगेश माळी आहे त्याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी होताना दिसतोय. समोरील फलंदाजांना कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून तो देत नाहीये. एका षटकाचा अपवाद वगळता उर्वरित पाच चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय गोलंदाज योगेश माळी. आता मात्र नवीन फलंदाज देवा वळवी असेल स्ट्राईक एंडला. एक चेंडू दोन धावांची गरज. डेफिनेटली सामन्यामध्ये रंगत सरमध्ये चुरस निर्माण झालेले आहे. याच प्रकारचे सामने बघायला मजा सुद्धा येत असते इकडच्या प्रेक्षकांना. आणि आता मात्र डावकर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल देवा वळवी स्ट्राईक गोलंदाज. आपण पाहतो योगेश माळी योगेश टू फलंदाज देवा. आपण पाहतो असं बॅटल पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला मैदानी चार मध्ये कडा मुकाबला कशमकश भरा मुकाबला यावेळेस चलता हुआ. गोलंदाज तयार योगेश माळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने फलंदाज देवा सडील. आणखी लास्ट बॉल टू गो. यावेळेस सुरेख डिलिव्हरी आणि काय करतात नोचा इशारा पंचाचा इशारा आला नो बॉलचा इशारा आणि 51 रुपयाने धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. एका धावाने धाव फलक 26 मध्ये आणि स्कोर इज लेवल नाव. स्कोर इज लेवल आणि आता मात्र एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि
भरपूर मोठी चुकी केलेली आहे गोलंदाजाने योगेशने. चेंडूचे नो चेंडू हाताने करतो आणि व्हाईट नो बॉलचा इशारा दिला पंचांचा. यावेळेस आपण जर पाहिलं तर फ्रीची संधी असेल फलंदाज देवायाला. एक चेंडूचा खेळ शिल्लक, एक चेंडू आणि एक धावांची गरज. समोरील फलंदाज आपण पाहतोय देवा वळवी याला शतश लावून घ्या घाई करायची आहे. विनंती करतो यावेळेस बीबी पडा या संघाला. युगलंदाज योगेश माळी तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने षटकातील शेवटचा चेंडू समोरील फलंदाज आपण पाहतोय देवा वळवी याला. यावेळेस काय गतीने अथड्यासारखाच्या आतमध्ये दोन शतक ऑफसाईडच्या दिशेने त्यानंतर आपण जर पाहिलं तर राऊंड साईडच्या दिशेने चार शतक तैनात केले. यावेळेस गोलंदाज योगेशच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर डीप मध्ये शतक ऑन साईडच्या दिशेने एक शतक, त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने एक शतक तैनात केलेलं आहे. यावेळेस बीपड संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार. गोलंदाज आपण जर पाहिलं तर योगेश माळी फलंदाज देवा बळवी साडे शायकडला फलंदाज पाहिजे काय करते काय बिघडते. यावेळेस एका चेंडूचा खेळ शिल्लक, एका चेंडूमध्ये एक धावांची गरज आपण पाहतो. टफ फाईट मुकाबला आणि एक चांगली सुरुवात चांगला रंगत निर्माण झाली या सामन्यावर. घाई करा प्लीज, वेळ वाया जाऊ नये याची दक्षता त्याने घ्यायची आहे. गोलंदाज तयार योगेश माळी टू देवा वाळवी. आता मात्र हलक्याशा त्याने चेंडूला सन्मान दिला. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि काय करते तर यावेळेस सामना विजय होतो तो म्हणजे ओम सागर ब्राह्मण गाव संघ. कॉन्ग्रेचुलेशन ब्राह्मण गाव संघ आणि हॅडलॉक राहुल स्मृती बीबीपाडा संघ. असेल अष्टभुजा स्पोर्ट लघुपटा संघाचा कर्णधार, त्यानंतर ओम सागर ब्राह्मण गाव संघाचा कर्णधार. टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, रिपोर्ट करायचं आहे. विनंती असेल अष्टभुजा स्पोर्ट लघुपटा संघाचा कर्णधार, त्यानंतर ओम सागर.